आणि सर काय सांगा सर, सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित झालात तुम्ही, काय भावना काय? हे अतिशय आनंदाची गोष्ट आहे, माझ्याकरताच नाही पूर्ण आमच्या फॅमिलीकरता, शहराकरता आणि विदर्भाकरता, महाराष्ट्राकरता ही गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे. एकूणच तुमचं कशा पद्धतीचं या फिल्ममध्ये प्रवास राहिले त्याबद्दल? नाही, आमचा प्रवास जो आहे तो एका खेड्यातून, छोट्या खेड्यातून सुरू झाला. तिथून आम्ही शालेय शिक्षण घेतलं, नंतर मी नागपूरला आलो, तिथून MBBS घेतलं. मग अशी इच्छा होती की जगातल्या बेस्ट देशातल्या बेस्ट इन्स्टिट्यूटमधून आपण पुढचं शिक्षण घ्यायचं, म्हणून मी MD आणि DM न्यूरॉलॉजीकरता PGI चंदीगडला गेलो. आणि मग मी ठरवलं की आपल्या गावामध्ये, नागपूरसारख्या शहरामध्ये मेंदूरोगतज्ञांची कमी आहे, तिथे जाऊन लोकांमध्ये काम करणं हे आवश्यक आहे. म्हणून मी, मला जी काही संधी होती बाहेर देशात जायची किंवा चंदीगडला किंवा मुंबईला सेटल व्हायची, ते सोडून मी नागपूरमध्ये आलो 37 वर्षापूर्वी आणि नागपूरमध्ये काम सुरू केलं. त्याचा पुरस्कार मिळणे म्हणजे एक जबाबदारी खांद्यावर पडण्यासारखं आहे, ती जबाबदारी कशी पुढे पार पडणार आणि त्याचबरोबर आजच्या तरुण पिढीला काय आव्हान? नाही, जबाबदारी ही तर पुरस्कार आहे, त्याच्यामुळे जबाबदारी वाढलेली आहे. आणि आम्ही जे जनजागरणाचं काम करतो, लोकांनाचं प्रबोधन करतो किंवा मेंदूच्या आजारासंबंधी जे काही काम करतो ते अधिक जोमाने करायचं असा मानस आहे.